स्थायी समितीच्या बैठकीत नगरसेविका कीर्ती शिंदे यांनी पुन्हा एकदा सभागृहासमोर महिला स्वच्छतागृहाचा प्रश्न उपस्थित केला. महिला दिनापर्यंत किमान 2 स्वच्छतागृह पालिका उपलब्ध करून देणार होती, त्याचं काय? महिलांच्या प्रश्नावर पालिका उदासीन का, असा सवाल त्यांनी केलाय. शहरातील महिला स्वच्छतागृहांबाबत आजच्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा चर्चा झाली. कीर्ती शिंदे यांनी कधीपर्यंत काम होणार याची विचारणा केली. त्यावर मकबरा हिल येथील स्वच्छतागृहाचं काम 10 दिवसात पूर्ण करू, बोटनिकल गार्डन येथे काम वेगानं सुरू आहे तर पैठण गेट इथे लोकांचा विरोध आहे. त्यासंदर्भात पोलिसांशी बोललं असता त्यांनी स्वच्छतागृहाला बाजूला करण्याचा प्रस्ताव दिलाय. समोर शॉपिंग मॉल आहे त्यामुळे विरोध होतोय, जागा बदलून 50 फूट मागे घेतलं तर सगळं व्यवस्थित होईल, असं सिद्दीकी यांनी सांगितलं. औरंगपुरा येथील काम अकाउंटंट सेक्शननं मदत केली तर 1.5 महिन्यात पूर्ण करू असं आश्वासन दिलंय. त्यावर लवकरात लवकर काम पूर्ण करावं असे आदेश सभापती यांनी दिलेत. तर स्वच्छतालय अनुदान संदर्भात MIM नगरसेविका वाघुले यांनी प्रश्न उपस्थित केलाय. त्याचे लाभार्थी घरी चक्रा मारतायत त्यांचं काय, असं वाघुले यांनी विचारलंय. मी सांगते त्याप्रमाणे 2-3 वॉर्ड मिळून आहे किंवा जवळजवळचे जे वॉर्ड असतील त्यामध्ये कार्यशाळा घेणे आवश्यक आहे. स्टँडर्ड जो एरिया असतो अपार्टमेंट म्हणा किंवा रेसिडेन्सी असेल तिथे आपण गॅस निर्मिती किंवा वीज निर्मिती खत निर्मिती यासाठी कार्यशाळा घेऊन त्या नागरिकांना जनजागृती करून तो कचरा तिथेच विल्हेवाट करण्यासाठी सहकार्य केलं पाहिजे. कचऱ्याची जी वॉट आपल्याला लावायची आहे जे आपल्याला बोलला खूप वेगळा करताय सगळ्या गोष्टींमध्ये का सगळं नगरसेवकांनीच करायला पाहिजे का? नगरसेवकांनी जागेवर जायचं, नगरसेवकांनी त्यांना सांगायचं, लोकांना सांगायचं. आम्ही जे काही एवढी तेवढी जागा असेल त्या जागेमध्ये बोलला खूप वेगळा करतो तिथं कचरा टाकतो. दुसरी गोष्ट एक जी जागा आम्ही आता निवडलेली आहे तर ती विहीर आहे. विहीर सभागृहामध्ये सुद्धा विषय केला का ती विहीर जी ती प्रायव्हेट विहीर आहे आणि 20 वर्षापासून ती बुजलेली विहीर आहे. आता ती विहीर सुद्धा भरत आलेली आहे. मग आता कचरा टाकायचं कुठं? 25 दिवसापर्यंत आपण धकवत आलेलो आहे. परत अजून म्हटलं तर आपण 5-6 दिवस पुन्हा धकवून घेऊ. पण याच्या पुढे काय करायचं? याच्यामध्ये काही वडाधिकाऱ्यांना मीटिंग घेऊन त्याचा काही प्रश्न सॉल्व्ह केला पाहिजे ना. दुसऱ्या कामाचा विषयच येत नाही याच्यामध्ये. कचऱ्याच्या यंत्राची काहीतरी वाट लागून गेली तर व्यवस्थित होईल ना. आणि कचऱ्याचा विषय घेऊन गेला आता परत आपण 1-2 महिने कचऱ्याचाच विषय करत बसा. मग यंत्राचा हा विषय संपणार तरी कधी? बाकीच्या विषयाला बी आपल्याला बघायचे, बाकीच्या कामं पण बघायचे ना आपल्याला. बाकीचे नगर लोकांना कोण विचारू लागेल? सारखेच